शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल आता कर्जतमध्ये पेटणार अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करत नितीन नंदकुमार सावंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नितीन सावंत यांनी कर्जत तालुक्याचं शेवटचं टोक असलेल्या बेडीसगाव येथे आदिवासी वाडीमध्ये जाऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्या ठिकाणी आदिवासी बांधवांची भेट घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यानंतर शेलू येथे जाऊन आई कळंबा माता मंदिरामध्ये दर्शन घेत त्यांनी नागरिकांना संबोधित केलं. यावेळी असलेला मोठा जनसमुदाय पाहून नितीन सावंत यांनीही विजयाची नांदी असल्याचं सांगितलं. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी थेट मशाल पेटवून नितीन सावंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून मतदारसंघात ही मशाल कायम पेटत ठेवली पाहिजे असा विश्वास व्यक्त केलाय. नितीन सावंत यांच्यासाठी यावेळी लहानग्यांनी देखील घोषणाबाजी केली. मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असलेली ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मतदारसंघात एकमेव विजन असलेला उमेदवार म्हणून नितीन सावंत यांचं नाव आहे असं यावेळी बोललं गेलं. त्याचप्रमाणे वयाच्या 25व्या वर्षापासून प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला उमेदवार तुमच्यासमोर आहे, त्यामुळे तुमचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन असा विश्वास मतदारांना दिलाय. आगामी काळात नितीन सावंत यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना कशाप्रकारचं नियोजन केलं जातंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.